यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. 40 दिवसांनी दाखलेच हातात येणार, एकतर मराठ्यांची विजययात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा. मनोज जरांगे पाटलांचा टीव्ही 9 माध्यमातून इशारा. शेवटपर्यंत त्यांचे शरद पवारांचा हात सिद्ध करा, आंदोलन 2 पावलं मागे घेतो, मनोज जरांगे पाटलांचं आव्हान. जमा करून ते येतात, कोणाकडून काही घेत नाही आणि स्वतःची ताकद कुटुंबासह तिथं करोडोंना मराठा लावायला लागला. त्यांनी काही याचा हाती त्याचा हाती म्हणले, दाखवा सिद्ध करून तुम्ही. 2 पावलं मागे सर. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं सगळ्या पक्षांचं स्वप्न, पण आम्ही एकमेकांच्या अंगावर जाणार नाही. मनोज जरांगे पाटलांची TV9 मराठीकडे प्रतिक्रिया. यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या अंगावर नाही जाणार. मी मराठ्यांना सुद्धा ते सांगितलं आणि ओबीसी बांधवांना सुद्धा ते सांगतोय, यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकांच्या अंगावर नाही. हे सगळ्या पक्षांचं यांचं स्वप्नच आहे ना, आमच्या जुटून द्यायचं. ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं रश्मी ठाकरेंनी घेतलं दर्शन. 40 ते 50 गाड्यांच्या ताफ्यासह रश्मी ठाकरे ठाण्यात. ठाकरे गटाच्या महिलांचं घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन, तर दर्शनावेळी कूलर पंखे बंद ठेवल्याचा ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये प्रक्षप्रवेश. शिवसेनेच्या रणरागिणी आणि रश्मी ठाकरेंच्या निकटवर्ती अशी कांबळी यांची ओळख. शिवसेनेच्या उपनेत्या महाराष्ट्रात सध्या अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर अशी स्थिती. सेना राष्ट्रवादी सत्तेतही आणि विरोधातही राज ठाकरेंची टोलेबाजी. राज्याच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, खरं तर 2 पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे. राज ठाकरेंना भविष्यात मुख्यमंत्री करू, राज ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री बनण्याची पूर्ण क्षमता. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं विधान. राज साहेबांमध्ये तेवढी काबिलियत आहे, त्यांच्याकडे तेवढे गुण आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे राज ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर या महाराष्ट्राला नक्की चांगले दिवस येतील याची त्यांचा कार्यकर्ता म्हणून मला खात्री आहे, मला सोडा लोकांनाही ती खात्री. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही. लोकसभा आढावा बैठकीमध्ये शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर निर्धार. अजित पवारांसोबत केवळ ED CBIच्या भीतीनं जाणारे लोक आहेत. पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. अजित पवार गटातले अनेक आमदार संपर्कात, पुन्हा येण्याची आमदारांची इच्छा, मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेणार. जयंत पाटलांची माहिती. जी काही कामं आहेत ती कामं होणं आवश्यक आहे, त्यामुळं त्यांच्या मार्गात आत्ता अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही, योग्य वेळी पाहू आपण. ते आता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेतील, पण काही लोकांची इच्छा आहे.